शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर। इयत्ता दुसरी। विषय बाल भारती। नाव आणि नावाऐवजी येणारे शब्द पान नंबर 38। आज समीरचा वाढदिवस आहे, त्याने मित्रांना मिठाई दिली। आता या ठिकाणी आपल्याला या वाक्यात कोणतं नाव आहे ते पाहिजे आहे। कुठलं नाव आलं आहे? समीर। ओके, नाही आज वाढदिवस समीरचा आहे, समीर हे नाव आहे। त्याने मित्रांना मिठाई दिली। त्याने म्हणजे कोणी? समीरने, बरोबर आहे ना। म्हणजे समीर या नावाऐवजी कोणता शब्द आला? त्याने। लिहा मग त्या ठिकाणी त्याने। दुसरं वाक्य पहा। सुजाता म्हणाली, मी आज खेळायला येणार नाही। या वाक्यामध्ये नाव कोणतं आलेलं आहे? सुजाता। सुजाता म्हणाली, काय म्हणाली ती? मी आज खेळायला येणार नाही। म्हणजे सुजाता हे नाव आलंय आणि सुजाता ऐवजी कोणता शब्द आलाय? मी आज खेळायला येणार नाही। मी म्हणजे कोण? सुजाता। म्हणजे सुजाता ऐवजी आलेला शब्द मी हा आहे। हे वाक्य पाहता ओंकार, राजू तुझा भाऊ आहे। त्या दोघांविषयी तिसरा मुलगा बोलत आहे या ठिकाणी। ओंकारला म्हणतोय तो की राजू तुझा भाऊ आहे। तुझा म्हणजे कुणाचा? ओंकारचा। ओके, नाही मग ओंकार या नावाऐवजी तुझा हा शब्द आलेला आहे। आणि खाली पहा, त्याला त्रास देऊ नकोस। त्याला म्हणजे कुणाला? राजूला। म्हणजे त्याला हा शब्द कुणाऐवजी आला? राजू या नावाऐवजी आलेला आहे। आता हे वाक्य पहा। शबाना फातिमाला म्हणाली, तू आणि मी बागेत जाऊ। शबाना कोणाला म्हणाली? फातिमाला। मग ती तू हे कोणाला म्हणाली? शबाना फातिमा। म्हणजे फातिमा ऐवजी तू शब्द आलाय। आणि मी म्हणजे कोणी? शबानाने। मी हा शब्द शबाना या नावाऐवजी आलेला आहे। पत्र वाचूया, नावाऐवजी आलेले शब्द ओळखूया। चला तर मुलांनो, पुढील पत्र आपण वाचूया आणि नावाऐवजी आलेले शब्द ओळखूया। या ठिकाणी हे पत्र पहा। मयुरीने गौरीला लिहिलेलं आहे। काय लिहिलं आहे पाहूया। प्रिय गौरी, तू कशी आहेस? तू म्हणजे कोण? गौरी। कशी आहेस? मी दुसरीत शिकत आहे। मी म्हणजे मयुरी। माझी शाळा खूप छान आहे। माझी म्हणजे मयुरीची शाळा। तुम्ही सर्व एकदा माझ्या शाळेत या। तुम्ही म्हणजे मयुरी आणि तिच्या मैत्रिणी। आम्ही सर्व तुमच्याकडे येणार आहोत। आम्ही म्हणजे मयुरी आणि तिच्याबरोबर तिच्या घरातले। तू आणलेली भेळ सफरचंद खूप छान होते। तू म्हणजे गौरी। मला तुझी खूप आठवण येते। मला म्हणजे मयुरीऐवजी शब्द आलाय आणि तुझी हा गौरीसाठी शब्द आहे। गौरीची आठवण येते। तुझी मैत्रीण, तुझी म्हणजे गौरीसाठी शब्द आलेला आहे। तुझी मैत्रीण मयुरी। अशा प्रकारे ज्या ज्या शब्दांना आपण गोल केलेले आहेत ते शब्द नावाऐवजी आलेले आहे ते तुम्ही वहीवर लिहून काढायचे आहेत। धन्यवाद छोट्या दोस्तांनो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।